हॅलो, नमस्कार. मी सागर देशमुख. काय चाललंय तुमचं? मला असं वाटतंय तुम्ही सगळेजण घरात बसलेले आहात आणि घरातच बसून राहायचंय. आपल्याला सरकार आणि आपले पंतप्रधान, माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे काही सांगितलंय ते आपल्याला ऐकायचंय. आणि एक गंमत दाखवण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ करतोय की मी माझ्या या क्वारंटाईन पिरियडमध्ये काय काय करत असतो. तर तुम्ही बघताय स्वयंपाकाची तयारी चालली आहे. आज रात्रीचं जे काही जेवण आहे ते मी बनवणार आहे. तर गंमत बघा, माझ्याकडे काही परवा थोडाफार कोबी उरला होता. माझ्याकडे एक बटाटा उरलाय. म्हणजे उद्या जाऊन फक्त भाजी घेण्यापुरतं मी बाहेर पडेन आणि भाजी घेऊन येईन. पण आत्ता जी काही आहे, जी तातडीची गरज आहे, ती म्हणजे भाजी बनवण्याची आहे. तर आज रात्रीची भाजी मी बनवतोय माझ्या आईसाठी, माझ्या भावासाठी आणि माझ्या काकांसाठी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी विडी अशी करून का हे करतोय. तर मला मुळात आता ते कटिंग बोर्ड शोधारे आणि मग हे करारे असं मला कंटाळा आलाय, त्यामुळे मी ह्याच्यावरतीच करतोय. आणि विडीवरती मला चिरता येत नाही, त्यामुळे मी असंच चिरतोय. आणि मला असं वाटतं की प्रेम जास्ती महत्वाचं असतं जेवण बनवताना. चव ही ऑटोमॅटिकली येतेच, काय म्हणता? आणि ह्या भाजीसोबत मी मुगाची आमटी सुद्धा बनवणार आहे. आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे एपिसोड बघितले असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवण बनवायला खूप आवडायचं आणि ते फार प्रेमाने बनवायचं जेवण. मला काही तेवढं कमालीचं जेवण बनवता येत नसेल, परंतु मी म्हणजे खाणेबल करू शकतो जेवण असं मला वाटतंय. माझी तयारी चालू आहे. थोड्या वेळाने ही सगळी भाजी आपण फोडणीच घालूयात. बी रेडी. क्या बात है, क्या टाइमिंग है, कमाल. याही कमी करून ठेवले, अजून पाहिजे का? आता तुम्ही मला विचाराल की ही कुठली भाजी मी नेमकी करतोय. तर मी आताच क्लिअर करतोय, ही मिक्स भाजी आहे. मी म्हटलं तसं परवाचा कोबी माझ्याकडे उरला होता, त्यामुळे ही मिक्स भाजी मी करतोय. त्यामुळे मिक्स भाजीची चव सुद्धा अशी मिक्स येते, नाही का? तुम्हाला आणखी एक गंमत दाखवायची मला की सध्या माझ्या वेळेमध्ये दुपारच्या वेळात मी काय करतो. तो माझ्याकडे फ्लॉरियन झेलर नावाचं एक नाटककार आहे, त्याचं हे पुस्तक आहे द लाय नावाचं. त्यानंतर त्याचंच एक नाटक आहे माझ्याकडे द ट्रुथ नावाचं. आणि त्याची ही दोन नाटकं आणखीन आहेत, द मदर अँड द फादर. द फादर हे जे नाटक आहे हे नसीर साहेबांनी, म्हणजे नसरुद्दीन शाह साहेबांनी नुकतंच केलं होतं. पृथ्वी थिएटर आणि एनसीपी एक्सपेरिमेंटल स्टेज हे त्यांनी एक एक महिना बुक केलं होतं. आणि प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की प्रत्येक शो त्यांचा हाऊसफुल झाला होता. खूप महान कलाकार आहे नसरुद्दीन शाह. एक दिवस मला त्यांच्यासारखं काम करायला नक्की आवडेल. थँक्यू. आता परत वळूया आपल्या भाजीकडे. तर ही जी तुम्हाला मी तीन नाटकं सांगितली फ्लॉरियन झेलर या नाटकाची, या नाटककाराची, तर त्यापैकी मला काही अडॅप्ट करायला आवडतील. तर ह्या हा जो लॉकडाऊन पिरियड आहे 21 दिवसांचा, ह्याच्यामध्ये जर का मला ह्यातलं एखादं जरी नाटक आवडलं तर त्याचं मराठीकरण करायला मला फार आवडेल अशी माझी इच्छा आहे. फक्त ते आवडायला पाहिजे इतकंच. फायनली मूग शिजलेला आहे, हे बंद झालेलं आहे, कुकर हललेला आहे आणि माझी भाजी जी तयारी आता मी करतो आहे. तवा तापलं की हे तेल आतमध्ये. थँक्स. तर ही जी तुम्हाला मी तीन नाटकं सांगितली फ्लॉरियन झेलर या नाटकाची, या नाटककाराची, तर त्यापैकी मला काही अडॅप्ट करायला आवडतील. तर ह्या हा जो लॉकडाऊन पिरियड आहे 21 दिवसांचा, ह्याच्यामध्ये जर का मला ह्यातलं एखादं जरी नाटक आवडलं तर त्याचं मराठीकरण करायला मला फार आवडेल अशी माझी इच्छा आहे. फक्त ते आवडायला पाहिजे इतकंच. येस,
काहीतरी मूग शिजलेलं आहे, हे बंद झालेलं आहे, कुकर हललेला आहे आणि माझी भाजीची तयारी आता मी करतो आहे. तवा तापला की हे तेल आतमध्ये. थँक्स. येस, आता हे तेल तापलेले माझं, मोहरी आत गेलेली आहे, जिरा आतमध्ये गेलेलं आहे, थोडं हिंग आतमध्ये गेलेलं आहे, थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, थोडी लाल तिखट घातलेली, कारण थोडीशी झणझणी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडी आलं लसूण पेस्ट आतमध्ये जाणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मिरचीचा खरडा आहेच आहे. मला तिखट बनवायला खूप आवडतं. बघूया आईला काय वाटतंय ते. आता तुम्हाला सांगायला मला मजा वाटते, पुण्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि अत्यंत भारी वातावरण आहे पुण्यामध्ये. मी पुण्याला राहतो, मी बेसिकली पुण्याचाच आहे आणि सहसा शूटिंगमुळे मला काही जेवण वगैरे बनवता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही. परंतु मध्यंतरी मी एक सिनेमा केला होता, त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीचा तो सिनेमा होता की मी त्याच्याबद्दल डिटेल्स फार सांगू शकत नाही, कारण तो अजून रिलीज व्हायचा आहे. परंतु मला स्वयंपाकाची आवड फार निर्माण झाली आणि माझी बायको अत्यंत चांगली कुक आहे. थोडंसं मीठ घालतोय मी, म्हणजे आपला कांदा लवकर परतेल. मी आधी बटाटा घातला, कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो. तर एकंदरीत असं सगळं आहे. मी भाजी झाल्यानंतर माझ्या आईला बोलवीन, तिला मी एकदा चव घ्यायला लागेन त्याची. परंतु माझं म्हणणं तुम्ही सगळ्यांनी ऐका, जे आपल्याला डायरेक्टिव सरकारकडनं मिळत आहे ते सगळ्यांनी तंतोतंत पाळा. घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडणं हे अतिशय डेंजरस आहे, जसं आपल्या पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे. घराबाहेर पडणं आत्ताच्या काळामध्ये प्रचंड रिस्की आहे. बाहेर कुठे जर तुम्ही गेला तर मास्क घालून जा, ग्लव्स घालून जा, घरी परत आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवा आणि शक्यतो बाहेर पडूच नका. मी आधी बटाटा घातला, कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो. तर एकंदरीत असं सगळं आहे. मी भाजी झाल्यानंतर माझ्या आईला बोलवीन, तिला मी एकदा चव घ्यायला लागेन त्याची. परंतु माझं म्हणणं तुम्ही सगळ्यांनी ऐका, जे आपल्याला डायरेक्टिव सरकारकडनं मिळत आहे ते सगळ्यांनी तंतोतंत पाळा. घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडणं हे अतिशय डेंजरस आहे, जसं आपल्या पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे. घराबाहेर पडणं आत्ताच्या काळामध्ये प्रचंड रिस्की आहे. बाहेर कुठे जर तुम्ही गेला तर मास्क घालून जा, ग्लव्स घालून जा, घरी परत आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवा आणि शक्यतो बाहेर पडूच नका. सो बहुतेक आपली भाजी तयार आहे. हेवा,
आई हे बघ झाले ही माझी आई सौ सीमा देशमुख नमस्कार आणि मी सागर देशमुख बघा चव घेऊन मीठ घातलं का हो घातलं जकास जकास थँक्यू तुम्ही सगळ्यांनी पेशंटली मी जी काही भाजी बनवली ती बघितली आता मला माझी आमटी करायची तोवर तुम्ही सुद्धा रात्रीचा स्वयंपाक तुमचा पूर्ण करा सकाळी उठा मस्त सूर्यनमस्कार घाला घरामध्ये आणि स्वस्त राहा आणि बाहेर पडू नका डन डना डन डन सी यू सून बाबासाहेब आंबेडकर बघत राहा हॉटस्टार वरती अजूनही एपिसोड दिसत आहेत आमचं शूटिंग या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे थांबलेलं आहे परंतु एपिसोड अजूनही दिसत आहेत तुम्हाला पूर्वीचे भाग सुद्धा बघायला मिळतील हॉटस्टार वरती आम्ही आहोत थँक्यू